कर्जत येथे संत श्री गोदड महाराजांनी संजीवन समाधी घेतलेली असून येथील मंदिरामध्ये आषाढी एकादशीच्या निमित्ताने भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. समाधीसमोर सकाळपासून भजने करण्यात आली. स्त्री पुरुषांच्या दर्शनासाठी मोठ्या रांगाच रांगा लागल्या होत्या. महाराजांच्या समाधीवर आकर्षक मूर्ती भाविकांचे मनमोहून घेत होती. आषाढ कृष्ण एकादशी म्हणजे पुढच्या 15 दिवसानंतर येणाऱ्या एकादशीस पांडुरंग स्वतः कर्जतला येऊन महाराजांना दर्शन देतात अशी आख्यायिका असून या निमित्ताने कर्जतमध्ये मोठी यात्रा भरते आणि म्हणूनच कर्जतला धाकटी पंढरी म्हणून ओळखलंही जातं. न्यूज रिपोर्टर आशिष बोरा, एस 9 मीडिया, कर्जत.